कोपरी पुल जो है हा कोपरी पुल सर्वांच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा देखील दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचा कोपरी पुल होता आणि हा कोपरी पुल जो आहे आपल्याला माहिती असेल की हा 4-4-8 लेनचा हा ब्रिज आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर 4 लेनचं काम जे आहे ते अगोदरच झालं होतं आणि आज जे आपण 4 लेन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते 4 लेन लोकांसाठी वाहनांसाठी ओपन झाले त्याचा कालावधी तर 1.5 वर्षाचा होता पण त्याच्यामध्ये 12 महिन्यातच हे काम जे आहे म्हणजे 1 वर्षाच्या आज जे आहे ते हे काम पूर्ण करण्यामध्ये MMRDA जे आहे ते यशस्वी झालेले आहे. इतक्या फास्ट रीतीने जे आहे ते आपण या ठिकाणी हे काम कोपरीचं या ब्रिजचं जे आहे ते केलेलं आहे. आता जी वाहतूक कोंडी नेहमी मुंबईमधून आल्यानंतर बाबा जी वाहतूक कोंडी लागते ठाण्यामध्ये येण्यासाठी किंवा ठाण्यामधून जाण्यासाठी ती भविष्यामध्ये लोकांना होणार नाही. तर मी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की वॉर फुटिंगवरती जो आहे तो हा कोपरी पुलचं उद्घाटन म्हणजे बनवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालं. त्याचबरोबर रेल्वेचाही धन्यवाद व्यक्त करतो की हा रेल्वेवरती असल्या कारणाने रेल्वेचे मेगा ब्लॉक असतील ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर रेल्वेनेही चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे जे आहे ते आज MMRDAचं काम जे आहे ते जलद गतीने जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नक्कीच आज वाढदिवसाच्या निमित्ताने जे आहे त्या कोपरी ब्रिजचं जे आहे ते उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि अनेक लोकोपयोगी कामं जी आहेत ती आजच्या दिवशी जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते महाराष्ट्राच्या लोक जे आहेत ती कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी घेत आहेत आणि मला वाटतं संध्याकाळी देखील आरोग्याचा एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे ज्या माध्यमाने जे आहेत ते लाखो लोकांना जो आहेत हा आरोग्याच्या माध्यमाने जे आता आपण काम चालू ठेवलं आहे जेव्हापासून हे सरकार आलेलं गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला माहिती असेल की आरोग्य सेवा जी सक्षम करण्यासाठी जी पावलं उचलली गेली आणि त्याच्यामुळे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत मला वाटतं 4 कोटीपेक्षा जास्त महिलांचं जे आहे या ठिकाणी तपासणी जी आहे ती कॅन्सरसाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ती मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते हो गेल्या 6 महिन्यामध्ये जे तडाखेबाज निर्णय घेतले जे लोकांसाठी लोकहिताचे तळागाळातील लोकांसाठी प्रत्येक घटकासाठी जे आहेत ते निर्णय जे आहेत गेले कित्येक वर्ष रखडले होते ते निर्णय घेण्याचं काम जे आहे ते या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं त्यांच्या हातून हो हीच शुभेच्छा मी. यापुढे विकासाचंच राजकारण होत राहील. नक्कीच विकासाचंच राजकारण लोकांना हवंय महाराष्ट्राला हवंय. जे गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा गेल्या 6-7 महिन्यामध्ये हे सरकार आल्यानंतर हे डबल इंजिन हीच शुभेच्छा मी. यापुढे विकासाचंच राजकारण होत राहील. नक्कीच विकासाचंच राजकारण लोकांना हवंय महाराष्ट्राला हवंय. जे गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा गेल्या 6-7 महिन्यामध्ये हे सरकार आल्यानंतर हे डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर सुरू झालेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवरती मॅक्झिमम काम आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये होत आहे. याच्या अगोदर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन जे आहे ते त्या ठिकाणी झालं. तोही समृद्धी मार्ग रेकॉर्ड टाईममध्ये त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर अनेक अशी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील. मेट्रोचं उद्घाटन झालं आपण पाहिलं असेल की अनेक अशी कामं जी आहेत ती पूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे लोकांसाठी उपलब्ध व्हावं यासाठी हे महाराष्ट्र सरकार काम करतं.